So let us move hand pin draw korea. First of all, standing line draw kara 24 cm ji. Half centimeter ची अजून एक 24 cm ची standing line काढा. यांचा distance half centimeter असणार आहे मधला. आणि हे join करायचे look like a rectangle. आता बघा 14 cm वर डॉट करायचे. आपल्याला हँड फॅन ड्रॉ करायचा. हँड फॅनचा वरचा भाग 14 cm पाहिजे. मग 14 च्या हाफ काय येतं 7. मग 7 cm पासून 6 वरती एक पॉइंट घ्यायचा. 6 सेंटीमीटर वर पॉइंट घ्यायचा आणि 7 सेंटीमीटर मेजरमेंट घ्यायची आणि इथून आपण हँड फॅनचा आकार ड्रॉ करायचा. हा बघा अशा प्रकारे सर्कल आपण ड्रॉ केलेलं आहे. आता ह्या सर्कलला मी मार्करने सर्वात प्रथम बॉर्डर करून घेते. आता ह्याला बाहेरून आपण अजून एक कर्व लाईन ड्रॉ करूया. हे बघा अशा प्रकारे. आता ह्याच्या मध्यभागी एक छानसं आपण चित्र ड्रॉ करूया. हँड फॅन म्हटलं की सगळ्या प्रकारचं चित्र हँड फॅनमध्ये असतंच. आपण एक छानसं वारली पेंटिंग ड्रॉ करतोय. हे बघा वारली पेंटिंगचं स्ट्रक्चर मी ड्रॉ केलेलं आहे. आपण दुसरी इथे फिगर ड्रॉ करूया. ती सुद्धा नृत्य करणारीच आहे. आता आपण त्याची डिझाईन ड्रॉ करूया. यू शेप ड्रॉ करायचं. आता एक स्टँडिंग लाईन आणि सर्कल असं ड्रॉ करा. अजून ग्रासचा आकार ड्रॉ करा. सन दाखवा. क्लाउड दाखवा. अशा प्रकारे आपलं चित्र काढून झालेलं आहे. चला आता कलरिंग करूया. सर्वात प्रथम लेमन येलो घ्यायचं आहे. सर्कलच्या आतमध्ये लेमन येलो घ्यायचं आहे. अर्ध्या भागालाच लेमन येलो दिलेला आहे. अर्ध्या भागाला ऑरेंज द्यायचा आहे.
हे पुन्हा येल्लो नाही ऑरेंज आणि येल्लोमध्ये मर्जिंग करायचं आहे. येल्लो आणि ऑरेंज एकजीव झाले पाहिजे. हा बघा अशा प्रकारे तिसरा रंग तयार झाला येल्लो इज ऑरेंज. आणि रेड कलर स्टँडिंग लाईनला द्यायचा आहे. स्टँडिंग लाईनला रेड कलर देऊन झालेला आहे. आता बघा आता आपण ब्रश क्लीन केला आहे. आणि खालचा हा ग्रासचा जो भाग आहे त्याला ग्रीन देते मी. आता बघा ब्रश क्लीन करूया. रेड कलर सर्कल मध्ये द्यायचा आहे. वारली पेंटिंगचं हे ड्रॉइंग नेहमी बॅकग्राऊंड येल्लो आणि ऑरेंजमध्ये असतं आणि वारली हे काळ्या रंगात असतं. म्हणून आपण बॅकग्राऊंड आधी केलेला आहे आणि शेवटी आपण त्यांना ब्लॅक कलर देणार. जेव्हा आपण ब्लॅक कलर देऊ तेव्हा त्यांना खरा रंग येणार आहे. अशा प्रकारे रेड कलर आपला देऊन झालेला आहे. ब्रश क्लीन करायचं आहे. डार्क ग्रीन घ्यायचं आहे. डार्क ग्रीनने हा बॅकग्राऊंडचा पाकळ्यांच्या बॅकग्राऊंडचा जो रंग आहे तो द्यायचा आहे. अशा प्रकारे माझा डार्क ग्रीन आता पूर्ण होत आहे.
¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué pasa? ¿Qué ¡Gracias!